बलात्कार या शब्दाचं आणि या घटनेचं गांभीर्यच राहिलेलं नाही की काय असा अस्वस्थ करणारा प्रश्न पडतोय. त्याला कारण ठरली आहेत नेत्यांची काही विधानं. बलात्काराला जोक बनवून ठेवलंय की काय असा संतापजनक प्रश्न निर्माण होतोय. एवढ्या मोठ्या देशात एखाद दुसरा बलात्कार घडतो त्यात काय एवढं? एखादी कोळी कळी कुस्करली गेलीच तर त्यात काय एवढं? 6-7 नरधमांच्या वासरांची हौस भागवण्यासाठी एखादी बस मिट्ट काळोखात दिल्लीच्या रस्त्यावर घराघरा फिरवली जातेच की त्यात काय एवढं? ही मानसिकता झालीय राजकारण्यांची. बेटी बचाओ बेटी पढाओचे नारे देणाऱ्या आमच्या देशाची. एवढ्या मोठ्या देशात बलात्काराची एखाद दुसरी घटना घडते त्यावर एवढं अवडंबर माजवू नका असा सल्ला दिलाय केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी. इतने बड़े देश में एक दो घटना अगर हो जाए तो केवल उसको ही एक बतंगड़ बनाकर काम किया जाए ये भी उचित नहीं है. इतने बड़े देश में एक दो घटना अगर हो जाए तो केवल उसको ही एक बतंगड़ बनाकर काम किया जाए ये भी उचित नहीं है. इतने बड़े देश में एक दो घटना अगर हो जाए तो केवल उसको ही एक बतंगड़ बनाकर काम किया जाए ये भी उचित नहीं है. एक प्रभावी कदम सरकार उठा रही है तो ये समझ में आना चाहिए. बलात्कार झाल्यावर पोलीस स्टेशनमध्ये काय प्रश्न विचारले जातात याचा दाखला देताना काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरींचीही जीभ घसरली. त्यांना आठवला शोले मधला डायलॉग. कोई महिला बाहर नहीं निकलते आजकल क्योंकि एक जमाने पे शोले फिल्म में वो क्या था शत्रुघ्न जी, अरे ओ सांबा कितने आदमी थे. मगर आज के दिन जब लड़की घर से बाहर निकल के उसकी बलात्कार हो जाती है तो थाने में जब जाते हैं लोग यही सवाल पूछते हैं कि बेटी कितने आदमी थे. ही आमच्या राजकारण्यांची संवेदनशीलता. बलात्काराला जोक करून ठेवलंय आमच्या राजकारण्यांनी. कठुआमध्ये 8 वर्षांची कोवळी कळी निर्दयीपणे कुस्करली जाते तेव्हा नेत्यांना तिचा धर्म आठवतो ही या देशाची शोकांतिका. बलात्काराच्या त्या क्षणाला आगतिक असहाय्य होऊन किंकाळ्या फोडणाऱ्या, बलात्कार झाल्यावर आत्महत्येचा फास जवळ केलेल्या, अजूनही त्या शारीरिक आणि मानसिक आघातातून न सावरलेल्या कित्येक निर्भया आहेत. बलात्काराच्या त्या क्षणी वासनांध राक्षसांनी स्त्रीच्या शरीराचे मनाचे अक्षरशः लचके तोडले. ती पोर आयुष्यातून उठते, क्षणाक्षणाला दचकते. गेल्या वर्षभरात देशात बलात्कार झालेल्या कोवळ्या कळ्यांचा आकडा 64,138. यांच्यापैकी एखादीला गाठून या राजकारण्यांनी विचारावं बलात्कारच झालाय त्यात काय एवढं? निर्भया, तुला न्याय मिळवून देण्यासाठी हजारो मेणबत्त्या पेटल्या ग, पण बलात्कार काय असतो याची धग आम्हाला कळलीच नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.